नमस्कार, मी चंदा राणी भांबरे. आज आपण इयत्ता 8वीतील तिसरं प्रकरण घातांक व घनमूळ अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, घातांक म्हणजे काय? तर समजा बघा, दोन ही संख्या आहे. 2 × 2 × 2 किती वेळेस गुणाकार आहे? 3. म्हणून मग 2 चा 3 घात. मग आता इथं 2 ही संख्या काय आहे? पाया. आणि 3 हा घातांक आहे. म्हणून 2 चा 3 घात, येथे 2 हा पाया असून 3 हा घातांक आहे. आता दुसरं उदाहरण बघूया. 2 × 2 × 2 × 2 दोनाचा मी किती 5 वेळेस गुणाकार केलेला आहे. म्हणून मग इथं 2 चा 5 घात, येथे 2 हा पाया असून 5 हा घातांक आहे. आता तिसरं उदाहरण बघा. 9 × 9 × 9 × 9 9वा चा 4 घात, इथे मी 9वा चा 4 वेळेस गुणाकार केलेला आहे. म्हणून याला 9वा चा 4 घात. येथे 9 हा पाया आणि 4 हा घातांक होय. अशा रीतीने आपण घातांकित संख्या लिहू शकतो. यातील काही उदाहरणे: 5चा 3 घात, 10चा 3 घात, नंतर 7चा 6 घात. हे सगळे घातांकांची उदाहरणे आहेत. आता यानंतर आपण शिकणार आहोत घनमूळ. आता जसं बघा, घात आणि घातावरूनच आपण घनमूळ शिकणार आहोत. आता बघा, 5 × 5 × 5 5चा 3 वेळेस गुणाकार केला आहे मी. म्हणून 5चा 3 घात म्हणजेच काय? 5चा घन 5चा 3 वेळेस गुणाकार. बघा, 5 × 5 = 25 25 × 5 = 125 म्हणजे 5चा घन आला 125. म्हणून 5चा घन 125, 5चा 3 घात 125. म्हणून 125चे घनमूळ 5. घात आणि घनमूळ एकमेकांच्या विरुद्ध आहे. 5चा 3 घात 125, म्हणून 125चे घनमूळ 5. समजलं? चिन्हात 125चे घनमूळ, घनमूळ म्हणजे तिसरे मूळ आहे, म्हणून इथं आपण वर्गमूळात 3 लिहिलं आहे. 125चे घनमूळ बरोबर 5 असं आपण चिन्हात लिहू शकतो. तसेच 2चा घन बरोबर 8, म्हणून 8चे घन 2, म्हणून 8चे घनमूळ 2. 6चा घन 216, म्हणून 216चे घनमूळ 6. हेच आपण चिन्हात असं लिहू शकतो, 216चे घनमूळ 6. धन्यवाद.